सिडको पाऊस महानगर परिसरात गुरुवारी झालेल्या अपघातामधील दुर्घटनाग्रस्त टेम्पो आणि टेम्पो चालकाला अखेर MIDC पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतलंय. सिडको पाऊस महानगर एक साक्षी नगरीमधील रहिवासी प्रशांत सुभाष महाजन हा आपल्या दुचाकीवरून पाण्याच्या टाकीजवळील राजमाता जिजाऊ चौकात जात असताना दुपारी 1 वाजेच्या सुमारास त्याला टेम्पोनं धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रशांतचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी या अपघातात दुचाकीला धडक देणाऱ्या टेम्पो ऐवजी दुसऱ्याच टेम्पोला ताब्यात घेतलं होतं. मात्र प्रसारमाध्यमांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या चालक आणि वाहनासंदर्भात वृत्त दिल्यानं अखेर गुरुवारी दुपारी या अपघाताला कारणीभूत असलेला टेम्पो आणि टेम्पोचा सहचालक राजू नारायण आव्हाड यास अटक करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रोकडे करीत आहेत.